इंजिनियर झाल्यानंतर आता उच्चशिक्षित तरुणांना वेध लागले ते परदेशी सेटल होण्याचे. हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या डॉक्टर इंजिनियर MBA झालेल्या तरुणांना करोडो रुपयांना गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण आंबोलीमध्ये उजेडात आलंय. दिव्येश पटेल, शाहीन शेख, रमेश भंडारी उर्फ राम अग्रवाल, सोहन शर्मा आणि सलाउद्दीन साळे या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तब्बल 250 उच्चशिक्षित तरुणांना या टोळीनं 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला गंडा घातलाय. पर हेड अप्रॉक्सिमेटली 2 लाख टू 2 30, 2.5 लाख तक हर आदमी से खर्चा वसूल करके उनको नौकरी दिलाने के लिए अपॉइंटमेंट लेटर भी दे दिए थे. वो ऑफिस गए 6 महीने से वहाँ पे चल रहा था, उसमें करीबन 161 उम्मीदवार से उन्होंने पैसा लिया था. या टोळीनं अंधेरीत एक्सेल इंटरनॅशनल नावानं बनावट कंपनीची स्थापना केली होती. त्याद्वारे ते वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन विदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देण्याचं आमिष दाखवायचे. उच्चशिक्षित तरुणांचा विश्वास बसावा यासाठी ही टोळी परदेशातील विविध कंपन्यांची बनावट लेटर हेड बनवून ऑफर लेटर सुद्धा द्यायची. त्यानंतर व्हिसा मिळायला वेळ लागतोय असं सांगून 2 ते 3 महिने वाट पाहण्याचा सल्ला ही टोळी पीडित तरुणांना द्यायची. पण पुढे काहीच न झाल्यामुळे काही तरुणांनी आंबोली पोलीस स्टेशन गाठलं. तोपर्यंत ही टोळी गाशा गुंडाळून पसार झाली होती. उसके बाद में इन लोगों ने आंबोली पोलीस स्टेशन में कंप्लेंट की. उस कंप्लेंट को रजिस्टर करने के बाद में उसमें कुल 5 एक्यूज को अरेस्ट किया गया. उसमें करीबन 20 लाख का कैश उनसे रिकवर की गई है. फिलहाल ये 5 आरोपी जेल कस्टडी में है. या प्रकरणी पोलिसांनी दिव्येश पटेल आणि त्याच्या साथीदारांना गुजरात मधून अटक केली. सूत्रधार दिव्येश पटेल हा उच्च शिक्षित असून तो अमेरिकेत ग्रीन कार्ड होल्डर होता. पण तिथेही त्याने तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्यानं 2014 त्याला हद्दपार करण्यात आलं होतं. आता भारतात येऊन त्याने पुन्हा फसवणुकीचाच धंदा सुरू करून करोडोंची माया जमवली. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.